नियामक कायदा बघितलेला आहे. 1757 ला आणि 1765 ला दोन महत्वाच्या घटना घडल्या आणि ज्यामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया भारतामध्ये रोवला गेला. प्लासीचे युद्ध आणि बक्सारचे युद्ध. प्रथमतः ब्रिटिशर्स जे होते ते एक व्यापारी कंपनी म्हणून भारतामध्ये आले. एक व्यापारी कंपनी व्यापार करण्यासाठी भारतामध्ये येते आणि त्यांच्याकडे लष्करी साहित्यही असते आणि त्यांनी भारतामध्ये आपली सत्ता स्थापन करतात. आणि अशा व्यापारी कंपनीने सत्ता स्थापन केल्यामुळे ब्रिटिश सरकार जे असते इंग्लंड मधील, इंग्लंड म्हणजेच ब्रिटिश, आणि तिथे एक संसद असते निवडून देणारी, तर ब्रिटिश संसदेतील लोकांना येथील सत्तेचा मोह होतो. मग त्यांनी हळूहळू जी व्यापारी कंपनी असते त्यांच्या देशातील त्याच्यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात आणि ब्रिटिश सरकारच्या ताब्यात पूर्ण भारतीय प्रदेश घेण्याचा ते प्रयत्न करतात. आणि याचीच प्रगती म्हणजे हे सर्व कायदे आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या एमपीएससी मधील महत्वाचा सिलेबस मधील मुद्दा येतो म्हणजे संविधानाची निर्मिती प्रक्रिया. आता भारताच्या संविधानाची निर्मितीवर दोन मुद्द्यांचा प्रभाव पडतो, तो म्हणजे ब्रिटिशकालीन कायदे आणि इतर देशांची संविधाने. तर आपण पाहत आहोत सध्या ब्रिटिशकालीन कायदे. मागील पाठामध्ये आपण 1773 चा नियामक कायदा पाहिलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या, कारण की ह्या व्हिडिओसाठी त्याचा बेस खूप महत्वाचा आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितला 1773 चा नियामक कायदा. यामध्ये आपण पाहणार आहोत 1784 चा पिट्स कायदा. हे वेगवेगळे कायदे जे आहेत 1773 ते 1858 पर्यंत, हे सर्व कायदे ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्यांना लागू होते. आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी हे कायदे कोणी केले, तर ब्रिटिश संसदेने केले. ही एक व्यापारी कंपनी होती ज्यांना ब्रिटिश राणीने एकाधिकारशाही दिलेली की तुम्ही पूर्वेकडील देशांशी व्यापार करू शकता आणि इतर कोणतीही इंग्लंड मधील कंपनी तिकडे व्यापार करण्यासाठी जाणार नाही. त्यामुळे यांनी इथे येऊन व्यापार करता करता जेथे सत्ताही स्थापन केली. मग असे सत्तेसाठी पुन्हा ब्रिटिश सरकारने सांगितले की ही सत्ता आमचीच आहे, जरी ती आमच्या देशातील एखादी कंपनी जरी असली तरी सर्वोच्च सत्ता ही ब्रिटिश क्राऊन म्हणजे राणीच्या हाताखालील सर्व सत्ता आहे. मग आज आपण पाहणार आहोत 1784 चा पिट्स कायदा. तर याची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. 1773 च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मधील दोष दूर करायचे होते. काही दोष, प्रत्येक कायद्यामध्ये काहीतरी दोष राहतात, ते सुधारण्यासाठी पुन्हा एखादा कायदा आणावा लागतो. 1773 चे जे दोष होते ते मागील व्हिडिओच्या शेवटमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यानंतर 1781 ला संशोधनात्मक म्हणजे अमेंडिंग ऍक्ट एक पास झाला. त्यामध्ये सांगितलं की कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या शासकीय कार्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर करण्यात आले. सर्वात प्रथम कलकत्तामध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले 1773 च्या कायद्यानुसार. ते 1774 च्या दरम्यान स्थापन झाले. मग सर्वात प्रथम कंपनीच्या अधिकाऱ्यांना, कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या सर्वोच्च न्यायालयाच्या अंडर आणलं गेलं. का? तर भ्रष्टाचार थांबावा आणि कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारावी, तसेच भारतीय लोकांनाही न्याय मिळावा यासाठी ते सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं. पण पुन्हा वाद निर्माण झाल्यामुळे कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना जे होते उच्च स्तर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेर करण्यात आले. भारतात प्रतिवादीच्या बाबतीत त्याचा खासगी कायदा लागू करण्यात आला. आणखीन एक दोष होता, ते मागील व्हिडिओ मध्ये मला सांगितले की कोणता कायदा वापरायचा न्यायालयाने हे स्पष्ट नव्हते. म्हणजे हिंदूंसाठी कोणता, मुस्लिमसाठी कोणता, ब्रिटिशरांसाठी कोणता, तर सांगण्यात आलं की खासगी कायदा. समजा एखादा गुन्हेगार असेल, प्रतिवादी म्हणजे डिफेंडर ज्याच्या वर तुम्ही आरोप करता, तो जर तो एखाद्या ठराविक धर्माचा असेल तर त्या धर्मासाठी कोणता कायदा आजपर्यंत भारतात लागू होता, तो खासगी कायदा लागू करण्यात आला. आदेश व कायदे करताना भारतीयांच्या धार्मिक व सामाजिक प्रथा परंपरा यांचा विचार करावा असा ठराव 1781 च्या संशोधनात्मक कायद्यात सांगण्यात आला. त्यानंतर कंपनीच्या कार्याच्या चौकशीसाठी 1772 प्रमाणेच 1781 मध्ये संसदेद्वारे प्रवर समिती आणि गुप्त समिती नेमली गेली. आता हे बघा, हा ब्रिटिश देश आहे आणि हा आपला भारत देश आहे. आता ब्रिटिश देशातील एक कंपनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी येते, तिचे नाव असते ईस्ट इंडिया कंपनी. ही ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू भारतामध्ये सत्ता स्थापन करते. मग हा जो देश आहे ब्रिटिशांचा, इथे एक संसद असते. संसद म्हणजे आपली जशी सध्या संसद आहे, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून, तसे तिथे दोन सभागृह आणि त्यांची राणी यांनी म्हणून संसद बनते. मग या संसदेला वाटते की आपण यांना व्यापार करण्याचा अधिकार दिला, मात्र यांनी आपली सत्ता स्थापन केली. मग आपल्या अधिकारानेच यांनी सत्ता स्थापन केली, म्हणजे यांनी ज्या ठिकाणी सत्ता स्थापन करतील
त्याच्यावर या संसदेचा अधिकार असणार. म्हणजे अप्रत्यक्षपणे ईस्ट इंडिया कंपनी जिथे सत्ता स्थापन करेल तिथे सर्व अधिकार ब्रिटिश संसदेला जाणार. आणि यासाठी जास्तीत जास्त कंट्रोल या ईस्ट इंडिया कंपनीवर ठेवावं यासाठी हे सर्व कायदे पास करत ते गेले. ही पार्श्वभूमी झाली. त्यानंतर मराठा युद्ध ही सुरू झाले. ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध मराठा युद्ध सुरू झाले आणि त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत आली. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले आर्थिक अडचणीमुळे 1773 चा कायदा पास करण्यात आला. पुन्हा एकदा ईस्ट इंडिया कंपनीने 10 लक्ष पौंड कर्जाची मागणी केली. मग संसदेला कंपनीच्या कारभारात हस्तक्षेप करण्याची पुन्हा संधी मिळाली. दरम्यान इंग्लंडच्या संसदेत फॉक्स याने भारत विषयक विधेयक मांडले. म्हणजे भारताच्या संबंधित एखादा कायदा करायचा आहे म्हणून फॉक्स याने एक विधेयक मांडले. आता विधेयक म्हणजे काय? जेव्हा कायदा तयार झालेला नसतो विधेयकाला जेव्हा संमती मिळते सर्व ठिकाणी पास होऊन आणि राणीची स्वाक्षरी होत होते तेव्हा त्याचे कायद्यात रूपांतर होत होते. आणि पूर्वी जो दस्तऐवज असतो त्याला विधेयक म्हटले जाते. मी नागरिक शास्त्रामधील पाठांमध्ये हे तुम्हाला शिकवलेले आहे. सहज शिक्षणवर ते पाठ उपलब्ध आहे, तुम्ही पाहू शकता. तर विधेयक हे मांडले आणि ते असंमत झाले. म्हणजे भारत विषयक एक कायदा करायचा आहे म्हणून एक विधेयक मांडले आणि ते संसदेत पासच झाले नाही. आता संसदेत पास झाले नाही म्हणजे अविश्वास आहे असं मान्य करण्यात आलं आणि त्यामुळे इंग्लंडमधील सरकारच कोसळले. भारतासंबंधीच्या एखाद्या विषयाबाबत इंग्लंडमधील सरकार कोसळत संसदेतील ही सर्वात प्रथम घटना होती आणि शेवटचीही होती. त्यानंतर कधीही कोसळले नाही. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या कायद्यासाठी कोणत्या कायद्यापूर्वी किंवा कोणत्या साली इंग्लंडमधील सरकार भारत विषयक कायदा करताना कोसळले. तर ते पिट्स कायद्यापूर्वी म्हणू शकता किंवा 1783 च्या दरम्यान तुम्ही म्हणू शकता. मग हे सरकार कोसळल्यानंतर त्यानंतर दुसरे सरकार अस्तित्वात आले जे 1784 मध्ये पिट्स इंग्लंडचा प्रधानमंत्री झाला. त्याने भारत विषयक विधेयक सर्वांना विश्वासात घेऊन मांडले आणि ते संमत झाले आणि त्यालाच 1784 चा पिट्सचा कायदा म्हणून ओळखले जाते. मग याचा मुख्य हेतू काय होता? कंपनीच्या कारभारावर ब्रिटिश संसदेचे नियंत्रण मजबूत करणे. म्हणजे कंपनीला आपल्या हातामध्ये ठेवणे, आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणे, जेणेकरून त्याच्यातील जे फायदा आहे तो सर्व इंग्लंडला मिळावा आणि सरकारलाही मिळावा. मग या 1784 च्या कायद्यातील तरतुदी कोण कोणत्या होत्या ते आपण आता पाहूयात. द्विसरकार म्हणजे दुहेरी शासन पद्धती यात सांगितली गेली होती. म्हणजेच काय? कंपनी दोन कामं करत होती. आता ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती दोन कामे करत होती. एक म्हणजे व्यापारी, व्यापारिक कार्यासाठी त्यांना एकाधिकारशाही मिळालेली होती. पण तेच करता करता त्यांनी सत्ता स्थापन केली. म्हणजे राजकीय कार्य, म्हणजे राज्य करण्याचं कार्यही ते करू लागले. मग 1784 च्या कायद्यामध्ये हे दोन कार्यांना वेगळं करण्यात आलं. आता व्यापारी कार्य जी कंपनी करत होती ते तुमचं तुम्ही करू शकता म्हटले. एक कंपनी असते आणि तिचे संचालक मंडळ असते म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात. तर त्यांनी याच्यावर कंट्रोल ठेवून त्यांनी त्यांचे निर्णय घेऊ शकतात. मात्र राजकीय कार्य म्हणजे मराठ्यांवर युद्ध करणे, इतर राज्यांवर बारीक सारीक संस्थांनी करून युद्ध करणे, हे युद्धाचे निर्णय घेण्याचा अधिकार मात्र बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणून एक वेगळं स्थापन करून त्यांना देण्यात आला. राजकीय कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले. आता भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी जे काय राजकीय कार्य करेल त्याला बोर्ड ऑफ कंट्रोलची मान्यता असणे आवश्यक होते. आता हे बोर्ड ऑफ कंट्रोल भारतात होते का? तर नाही, इंग्लंडमध्ये स्थापन करण्यात आले. त्याच्यामध्ये 6 सदस्य होते. त्यातील एक सदस्य होता इंग्लंडचा अर्थमंत्री, संसदेमधील अर्थमंत्री होता. भारत सचिव होता आणि 4 प्रिव्ही काउन्सिल मधील सदस्य होते. प्रिव्ही काउन्सिल म्हणजे राणीच्या दरबारातील व्यक्ती होते. ते राणीने द्यायचे होते आणि हे 4 आणि एकूण 6 सदस्यांनी निर्णय घ्यायचे होते. हे निर्णय त्यांनी, राजकीय निर्णय त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला कळवायचे होते आणि त्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीने कामकाज करायचे होते. म्हणजे इंग्लंड मधील बोर्ड ऑफ कंट्रोल निर्णय घेत होता आणि ह्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी युद्ध करत होती. म्हणजे बघा किती किती दूर अशी दूरची गोष्ट आहे जी घडत होती. कंपनीची सर्व कागदपत्रे पाहण्याचा अधिकार बोर्ड ऑफ कंट्रोलला होता व व्यापारी भाग वगळता सर्व आदेशांना त्यांची स्वीकृती आवश्यक होती. व्यापार संबंधी ईस्ट इंडिया कंपनी काही निर्णय घेऊ शकत होते, त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर संचालक मंडळ. मात्र इतर कोणतेही राजकीय संबंधित असेल, देशाच्या संबंधित असेल, तर मात्र बोर्ड ऑफ कंट्रोलची मान्यता आवश्यक होती. कंपनीच्या संचालक मंडळातून 3 सदस्यांची गुप्त समिती. आता ह्या संचालक मंडळामधूनच 3 सदस्य जे आहेत ती गुप्त समिती म्हणून स्थापन केली. ह्या गुप्त समितीचे काम काय होते? तर बोर्ड ऑफ कंट्रोल एखादा जर गुप्त संदेश द्यायचा असेल भारतामध्ये तर त्यांनी तो
निर्णय आदेश भारतामध्ये पाठवणे हे त्या गुप्त समितीचे काम होते. कंपनीच्या संचालक मंडळातून 3 सदस्यांची गुप्त समिती, ही समिती बोर्ड ऑफ कंट्रोलचे गुप्त स्वरूपाचे निर्णय आदेश भारत सरकारला पाठवणे हे काम करत असे. आता भारत सरकार म्हणजे इथं कोण होतं, तर गव्हर्नर जनरल आणि त्याची काउन्सिल. तर मागील 1773 कायद्यामध्ये आपण बघितलं, प्रथमतः भारतात 3 ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी होती, कलकत्ता, मुंबई, मद्रास. तर कलकत्त्याचा गव्हर्नर जो होता, प्रत्येक ठिकाणी गव्हर्नर होता आणि त्याची काउन्सिल स्थापन करण्यात आली. मात्र बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल ही उपाधी देऊन या ह्या दोघांपेक्षा त्याला श्रेष्ठ करण्यात आलं. मग ह्योच एकात्मिक भारतासाठी पाया ठरला आणि यालाच या ठिकाणी भारत सरकार असे म्हटलेले आहे. तर 1784 कायद्यामध्ये ह्यातही फरक बदल करण्यात आला. भारताचे प्रशासन गव्हर्नर जनरल म्हणजे जो बंगालमध्ये असतो व कार्यकारी मंडळ यांच्याकडे असेल आणि कार्यकारी मंडळामधील सदस्य संख्या कमी केली. मागील ह्याच्यामध्ये आपण बघितले कार्यकारी मंडळात 4 सदस्य अधिक गव्हर्नर जनरल होता. मग याच्यामधील बहुमताने निर्णय घ्यायचा होता, एखाद्या ठिकाणी युद्ध पुकारायचे असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल तर. पण दरवेळी काय व्हायला लागलं, गव्हर्नर जनरलला किमान 2 लोक त्याच्याकडनं असणं आवश्यक होतं, तरच 3 आणि 2 असं मिळून त्याचा निर्णय मान्य होत होता. मग अनेकदा गव्हर्नर जनरलला खूप त्रास व्हा लागला, वॉरेन हेस्टिंग्जला त्याचा खूप त्रास झाला. मग 1784 त्याचा थोडाफार विचार करण्यात आला आणि 1 सदस्य ह्यातला कमी केला, मग यातील 3 केले. मग आता गव्हर्नर जनरलकडे 1 जरी माणूस तयार असेल गव्हर्नर जनरलच्या बाजूने, तरीही गव्हर्नर जनरलला निर्णायक मत देण्याचा अधिकार होता. आता 2-2 असे मत पडले तर गव्हर्नर जनरल ज्या मताच्या बाजूने असेल तो निर्णय ते घेऊ शकत होते. हेच या ठिकाणी सांगितले. कार्यकारी मंडळातील सदस्य संख्या कमी केली गेली, गव्हर्नर जनरल अधिक 3 अशी ही एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची संख्या होती. त्यातील 1 सेनापती म्हणून नामनिर्देशित करायचा होता. 2-2 मते पडल्यास गव्हर्नर जनरलचे कास्टिंग होत निर्णायक मत असे. युद्ध, राजस्व, कूटनीती ह्याबाबत मद्रास व मुंबईवरती गव्हर्नर जनरल म्हणजे बंगालमधील व कार्यकारी मंडळ यांचे नियंत्रण होते. भारतातील केंद्रीय शासनाचा पाया अधिक भक्कम या ठिकाणी करण्यात आला. हे बघा, 3 ठिकाणी सत्ता आहे, कलकत्ता, मुंबई, मद्रास. प्रत्येक ठिकाणी गव्हर्नर आणि त्याचे काउन्सिल असणार. मात्र बंगालमधील जो गव्हर्नर आहे त्याला गव्हर्नर जनरल असं उपाधी दिले आणि तो ह्या दोघांवर श्रेष्ठ असणार. आणि या गव्हर्नर जनरल आणि त्याचे काउन्सिल यांनी जर एखादा निर्णय घेतला की मुंबईमध्ये अशा ठिकाणी असं कामकाज करायचं आहे तर त्यांनी त्याचे पालन केले गेले पाहिजे. म्हणजे भारतातील केंद्रीय शासनाचा पाया या ठिकाणी भक्कम केला गेला. तसेच असे सांगितले की दर 20 कंपनीच्या कारभाराची फेर तपासणी करून भारतामधील व्यापारी मक्तेदारीची व राज्य कारभाराची नवी सनद दिली जावी. म्हणजे कंपनीच्या कारभाराची रेग्युलर इन्व्हेस्टिगेशन करायची आहे आणि त्याचा अहवाल सादर करायचा आहे. जर कंपनीचे कारभार योग्य वाटला तरच त्यांना पुन्हा परमिशन द्यायची आहे, अन्यथा हळूहळू कंपनीचा कारभार काढून आपल्या हातात घ्यायचं असं त्यांच्या डोक्यात होतं. पण 20 वर्षाने करत करत जवळपास 1853 चार्टर ऍक्ट आला आणि त्यानंतर 1857 उठाव झाला आणि संसदेला मिळालं चान्स आणि त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला काढलं आणि सांगितलं की आता ब्रिटिशांची सत्ता या ठिकाणी आहे. आता या कायद्याचे महत्व काय, 1784 कायद्याचे महत्व काय. पिट्सच्या भारत कायद्याने कंपनी व भारतीय प्रशासनाचा 1858 चाललेला मूलभूत आधार निश्चित झाला. मग या कायद्यामुळे जवळपास 1858 कशा पद्धतीने कंपनी कामकाज करेल हे निश्चित करण्यात आले. तसेच असे सांगितले या ठिकाणी की भारतातील कंपनीच्या क्षेत्राला ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र या ठिकाणी संसदेमध्ये उच्चारलं गेलं. म्हणजे अप्रत्यक्षपणे ईस्ट इंडियाच्या ताब्यातील म्हटलं नाही तर ब्रिटिशांच्या ताब्यातील म्हणजे ब्रिटिश संसदेच्या ताब्यातील ब्रिटिशांच्या राणीच्या ताब्यातील क्षेत्राचे संबोधण्यात आले. तसेच ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित केले. ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण प्रस्थापित केले. कशा पद्धतीने केले तर बोर्ड ऑफ कंट्रोल निर्माण केले इंग्लंडमध्ये, जे संसदेमधून आणि राणीच्या प्रिव्ही काउन्सिलमधून आलेल्या सदस्यांमधून व्हायचे. त्यांनी निर्णय घ्यायचे ते संचालकांकडे पाठवायचे आणि संचालकांना ते मान्य करणे बंधनकारक होतं आणि संचालकांनी ते भारतातील शासनाला म्हणजे गव्हर्नर जनरलला सांगायचे की अशा पद्धतीने युद्ध करा आणि इकडचा प्रदेश जिंकून घ्या. अशा पद्धतीने ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण सर्वत्र प्रस्थापित झाले. त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो, कोणत्या भारत विषयक कायद्याने इंग्लंडमधील सरकार कोसळले. इंग्लंडमधील सरकार कोणत्या कायद्यानुसार कोसळले, कोणता भारत विषयक कायदा करायला गेले आणि त्यापूर्वी इंग्लंडमधील सरकार कोसळले असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1773 नियमक कायद्यानुसार आहे का, तर नाही. 1935 भारत शासन कायद्यानुसार आहे का, तर नाही.
1919 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या दरम्यान कोसळलं गेलं का तर नाही. तर 1784 पूर्वी फॉक्सने एक विधेयक आणला, त्यापूर्वी भारत विषयक कायद्याने इंग्लंड मधील सरकार कोसळले गेले होते. तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, हळूहळू